मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोण कुठल्या जागेवरून लढणार हे आपल्याला त्याच्यासाठी 2 दिवसाची वाट जी आहे ती त्या ठिकाणी पाहावी लागेल. लोखंडे साहेब हे विद्यमान खासदार जे आहेत त्या त्या ठिकाणी आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे शिर्डीची जागा देखील जी आहे ती मला वाटतं शिवसेनाच त्या ठिकाणी लढवेल. कोणीही कुठूनही राहू शकतं उभं, कोण तिकडे उभं राहील कोण नाही तो लुकआउट जो आहे तो माझा नसतो. महायुतीची जागा वाटप जी आहे ती लवकरच या ठिकाणी होईल, आणि उमेदवार जे आहेत हे महायुतीचे हे लवकरात लवकर जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होऊन मला वाटतं त्याच्या अगोदर जे आहे हे महायुतीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कामाला लागलेले आहेत. शिवसेनेची जागा ही सीटी जागा ही शिवसेनेची जी आहे तिच्यामध्ये भाजपमध्ये पण दावा केला आहे, कसं पाहतो मनसे देखील पुढे येते. मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोण कुठल्या जागेवरून लढणार हे आपल्याला त्याच्यासाठी 2 दिवसाची वाट जी आहे ती त्या ठिकाणी पाहावी लागेल. त्या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे ते जागा वाटप जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होईल. आज शिर्डीमध्ये जे आहे ते आमचे सिटिंग खासदार जे आहेत हे त्या ठिकाणी लोखंडे साहेब हे विद्यमान खासदार जे आहेत त्या त्या ठिकाणी आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे शिर्डीची जागा देखील जी आहे ती मला वाटतं शिवसेनाच त्या ठिकाणी लढवेल. तेच मी बोलतो आता तुम्हाला, एक 2 दिवसानंतर जे आहे या 2 दिवसामध्ये जे आहे या सगळ्या जाहीर याद्या ज्या आहेत ते जाहीर त्या ठिकाणी होतील, आणि उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी निश्चित होतील, आणि महायुती जे आहे मोठ्या फरकाने जे आहे ते त्या ठिकाणी दिली गेली. मला वाटतं बघा, समाजासाठी मराठा समाजासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्या सूचना ज्या आहेत घेऊन सरकार सकारात्मक होतं, सरकारने सकारात्मक त्या सगळ्यांवरती निर्णय घेतलेला आहे, आणि मला वाटतं आज मराठा समाजाला जे आहे हे आपलं ऐकणारं नेतृत्व जे आहे हे शिंदे साहेबांच्या माध्यमाने, मला वाटत नाही की याच्या अगोदर मराठा समाजासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय कुठल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले असते तर या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी घेतले, आणि महायुतीच्या सरकारने एवढ्या मोठे निर्णय जे आहेत ते मराठा समाजासाठी घेतलेले आहेत. मला वाटतं मराठा समाजाने या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये छोट्या मोठ्या कुठल्या गोष्टी राहिलेल्या असतील तर त्या देखील निर्णय जे आहेत हे सरकार जे आहे त्याच्यावरती सकारात्मक आहे. कल्याणमधून आनंद यांच्या पुतण्याने बघा, मला वाटतं कोणीही कुठूनही राहू शकतं उभं, कोण तिकडे उभं राहील कोण नाही तो लुकआउट जो आहे तो माझा नसतो. आपण जे आहे जनतेचं काम जे 5 वर्ष केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास दाखवून जे आहे विश्वास ठेवून जे आहे ते आपण त्या ठिकाणी इलेक्शनला जे आहे ते त्या ठिकाणी सामोरे जातो, आणि मला वाटतं कल्याणच्या जनतेने जे आहे ते माझं काम गेले 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, तर येणाऱ्या काळामध्ये चांगला विजय जो आहे तो कल्याण लोकसभेमधून मोठ्या फरकाने जो आहे तो लोक जे आहेत हे त्या ठिकाणी करून देतात. तुम्हाला ते आव्हान वाटतं का ते जर उभे राहिले तर आव्हान असणार? मला वाटतं बघा, आव्हान कोणाला वाटतं की जो 5 वर्ष मतदारसंघामध्ये काम करत नाही, या ठिकाणी जे आहे हे गेल्या 5 वर्षामध्ये जी विकास कार्य आपण केलेली आहेत या मतदारसंघामध्ये ते माझ्या कल्याण लोकसभेतील जनतेने जे आहे ते त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, आणि मला माझ्या जनतेवरती जे आहे मतदारांवरती पूर्ण विश्वास आहे, आणि तशी परिस्थिती देखील जी आहे ती कल्याण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आहे.